बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बनवूया चिकन रसाची रेसिपी आणि आगरी पद्धतीचं चिकन कसं बनवायचं, झटपट कसं होईल हे मी तुम्हाला दाखवूया कसं बनवायचं. एक कांदा घेतलाय साली सगळ, त्याला असं आपण टेचू म्हणजे एक असा तुकडा करू. तर कांद्याला मी असं कापून म्हणजे असं कुटून घेतलं. आता याला डायरेक्ट आपण असं गॅसवर भाजून घेऊया. साली सगटच भाजायचंय. हे मी अर्धा किलो चिकन घेतलंय. आता याच्यामध्ये अर्धा चम्मच मसाला आणि अर्धा चम्मच हळद. तर हा अर्ध्यापेक्षा अर्धा लिंबू असा घेतलाय तो पण. आता मिक्स करून घेते. तर याला मिक्स करून घेतलंय. आता याला ना भाजायसाठी तो पण रेडी आहे. तर आता याची पण गॅस बंद करू. तर इथे आपण कांदा काढूया प्लेट मध्ये. आता खोबरा, खोबरा ठेवूया. ठेव खोबरा ठेवूया भाजायला. कांदा झाला. येस, कांदा झाला. तर कांद्याची थोडी थोडी साल काढून मिक्सर मध्ये टाकून घेते. आता खोबरा झाला की खोबरा कापून मग तो पण वाटून घेऊया. आग लगा देंगे. तर गॅस फ्लेम बंद करते. त्या आगीवरच होऊन जाईल तो काळ. एवढाच काळा करायचा, जास्त पण काळा करू नका, नाहीतर काळा काळा बनेल चिकन. आता याला थंड झाल्यावर कापून घेते. इथे मी 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता हे आपण कुटून घेऊया. आपला मस्तपैकी थंड झालाय. आता याला लांब लांब असं स्लाइस मध्ये कापून घेऊया. इथे चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे. आणि दोन मीडियम साईजचे मी कांदे घेतलेत आणि एक छोटा टोमॅटो घेतलाय. आणि इथे लसूण पण ठेचून झालाय आणि थोडे खडे मसाले घेतलेत काय काय. तर इथे कांदा घेतलाय आणि खोबरं टाकूया आणि एक टोमॅटो. टोमॅटो पण मी वाटायलाच घेते, मस्त ग्रेव्ही होईल त्याची म्हणून. आता याला आपण पिसून घेऊया. तर इथे अर्ध पिसलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आता परत एकदा पिसूया. तर इथे वाटण मस्तपैकी पिसून झालेलं आहे, एकदम बारीक. आता आपण चिकन बनवायची तयारी करूया. यामध्ये तेल टाकते. तर यामध्ये 4 मोठे चमचे तेल घेतले आणि थोडं तेल गरम झालं की आपण खडे मसाले टाकूया. तर यामध्ये खडे मसाले टाकते आणि लगेच कांदा पण टाकते. कांद्याला चांगला मिक्स करून शिजवून घेऊया. टू मीडियम फ्लेमवर कांदा चांगला शिजवून घेऊया. तर आपण फेसलेलं लसूण टाकूया. लसूण टाकल्यावर थोडस हलका फ्राय होऊन देऊया. ते कांदा पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि लसूण पण फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकूया जो मॅरिनेट केलेला चिकन आहे ना, तो टाकूया. चिकन टाकल्यानंतर चिकन मस्त तेलामध्ये आणि कांद्यामध्ये भाजून घेऊया आणि गॅस फ्लेम थोडी हाय करूया. या टाइमला गॅस फ्लेम मीडियम केली आहे मी. ते 1 मिनिट असं फ्राय करायचं. थोडा मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. की 1 मोठा चम्मच मी लाल तिखट टाकते, 1/2 चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला पावडर आणि 1/2 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर. चिकन मसाला टाकते तो पण मी 1 चम्मच एवढा टाकते. तर मसाला मस्तपैकी मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण वाटण टाकूया. तर आता आपण यामध्ये वाटण टाकूया.
ज्याच्यामध्ये आपण पिसलेला ना मिक्सरमध्ये त्याच मिक्सरमध्ये मी थोडस पाणी टाकते. आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया. अजूनपर्यंत मीठ टाकलेलं नाहीये, मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये मी अजून पाणी टाकते कारण की चिकन शिजायला लागेल ना. पाणी पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका. जर तुम्हाला एकदम सुका करायचं असेल ना तर कमी पाणी टाका, नाहीतर रसा तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका किती तुम्हाला रसा पाहिजे. त्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ. त्याला मिक्स करूया आणि चिकन शिजेपर्यंत ठेवूया आपण. मस्त म्हणजे लो फ्लेम वर ठेवायचं चिकन शिजेपर्यंत. झाकण देऊन ज्याला 15 ते 20 मिनिटं लागतात तर लो फ्लेम वर ठेवायचं आणि मध्ये मध्ये चेक करायचं. मग नंतर झाकण ठेवल्यानंतर याच्यावर थोडस पाणी टाकायचं आणि वाफेवरती ठेवायचं. कारण की आपण वाटण टाकलंय ना, मग वाटण चिपकतो म्हणून याला वाफेवरती ठेवायचं. तर इथे आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता गॅस फ्लेम बंद करूया. आपण खूप थंड गार्निश करूया.